नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने नगर शहरात अवैध धंद्यावर कारवाई केली सावेडेच्या कुष्ठधाम रस्त्यावरील सोनानगर चौक येथे अवैधरित्या सुरू असलेला गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून गॅस भरण्याचे मशीन रिक्षा गॅस टाक्या असा एक लाख पाच हजार सातशे पन्नास रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अंमलदार शकील शेख यांनी यासंदर्भात फिर्याद दिली संकेत दत्ता शिंदे वय वीस राणार वैदूवाडी सावेडी तुषार गुलाब सोनवणे वय तीस राहणार सम्राट नगर वडगाव रस्ता एम आय डी सी नागापूर महंतप्पा कल्लप्पा चानकोटी वय एकसष्ट राहणार फकीरवाडा नगर या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना संकेत शिंदे हा हस्तकांमार्फत अनधिकृतरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस रिक्षामध्ये रिफिलिंग करून देत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांना मिळाली निरीक्षक जाधव यांनी पथकातील अंमलदार आणि पंचान समक्ष सदर ठिकाणी शनिवारी छापा टाकला दरम्यान संकेत शिंदे विरुद्ध तेवीस मार्च रोजी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती डायल एकशे बारा नंबरवर या संदर्भात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली परंतु संकेत शिंदे याने पुन्हा धंदा सुरू केला ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा